हाय हो का आता आम्ही दोघे बहिणी बहिणी जर का नाही तर जेवण करायला लागलोय हवा का जेवणामध्ये काय काय बनवलंय सुनेनं मी चालली म्हणून सुने जेवायला मला बघा ताट बनवलं तिनं शेवटचं ताट बनवलं ना सोने शेवटचं सोने मला शेवटचं ताट बनवलंय ना तू जेवाय म्हणजे आता जायचं तोंडाला बघा काय काय बनवलंय मेथीची भाजी फोडणीचा भात कांदा चपाती आणि मटणाचं कालवण का नाही म्हणलं जाताना ना बाय मटणाचं कालवण खायला नाहीतर का नाही भूत येते महाग तुम्हाला एक भूताचा हिस्सा सांगते बघा मी हा का लेकर बसली वटीत चला जेवण करून घेते सोने खा की एक घास अगं शेवटचा खा माझ्या ताटात शेवटचा एक घास खात सोने ताटात बुंग्या शेवटचं चार मला जेवायला पुन्हा मी इथे नाही इथे म्हणजे लय दिवसानं येईल गा बाब्या चला मी घेते खाऊन कागद नन्यानं गोळी मारली हा लेकराला माझ्या मग काठी टोचवली ना का गोळी मारली गोळी नाही मारली काठी टोचवली आता गोळी मारली म्हणला की म्हणजे त्याचीच गोळी आहे बस बुंग्या दाबुंगे खराब झाली एक घास खा एक घास खा दे मग माझं पैसे दे माझं पैसे जेव तू काय आणू येत ना मामा कुठं गेलं कुठं ऐकलं ना सण्याचं ही तर मी जेवण करून घेते मला जायची गडबड आहे हो का ह्या गाडीवर जायचं आहे मला आता बसून कारण का ना गाड्याच भेटलं नाही आज पण मला आता टिंबुर्णीपर्यंत गाडीवर जायचं आणि टिंबुर्णीत मग इष्टीनं जायचं आहे मला तर हा बघा हे एवढं सोनीनं मला जेवाय बनवलंय आणि जेवायला मस्त आहे आता जाताना का नाही दोन तास चपात्या बांधून घेऊन जाणार आहे मी कारण तिथं गेल्या गेल्या कार बाई आम्हाला सोडायला बर तर काय सांगायला लागली होती तिथं गेल्या गेल्या हा तिथं गेल्या गेल्या स्वयंपाक करू वाटत नाही ना प्रवासानं थकून जातया मग सोनीनं मला का नाही मेथीची भाजी आणि चपात्या बनवल्या त्या जाताना बांधून घेऊन जायचंय आहे का नाही धोतराचं कापड काढती आणि त्या धोतरात बांधून न्यायच्या म्हणजे धोतराच्या चिरगुटात हां भाकरी का नाही चपात्या आणि मेथीची भाजी सोनीच्या इकडं आली ना कधी पण आली की भाकरी बांधून असतात माझ्यासंग चिरगुटात तिथं गेल्यावर काय ना तिथं गेल्यावर उशीर हो काय पण हो मला प्रवासात डोकं दुखतं ना मग गेल्या गेल्या स्वयंपाक हे करूच वाटत नाही मग तिथं केल्यात लय मोठ्या चपात्या भाजी घेऊन जायचं तसं वाटणं काय भूक लागत नाही पण तरी पण देते तीच आमच्या इकडं सवयच आहे सगळ्यांना जवळच्या जवळ जर कुठं चाललं ना तरी पण भाकरी बांधून देतात संघ पण मी वाटणं कुठं खातच नाही वाटणं कुठं खात नाही डायरेक्ट घरी गेलो संध्याकाळीच स्वयंपाकच वाचतोय माझा तर चला बाय जेवण करते आणि उरकते आवडते म्हणजे आवरलंय माझं सगळं निघायला लागलोय आता जेवण करून मग अशी जायचं होतं म्हणजे जेवण करून जा तर बाय